आगामी 2019 लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पडसाद उमटतील अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे आमदार यामुळे आनंदी आहेत, तर या कारवाईमुळे आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल की काय अशी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना चिंता सतावू लागली आहे. भारताच्या हवाई कारवाईनंतर पाकिस्ताननं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे, त्यामुळं काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भारताच्या राजकारणात लाट महत्वाची असते. पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या लाटेचा फायदा भाजपला होऊ शकणार आहे अशी भीती विरोधकांना वाटू लागली आहे. त्यामुळं निवडणुकीआधीच विरोधकांची हवा टाईट झाल्याचं पाहायला मिळतंय.